राणीसाहेब खूप वेळ दर्शन घेत होतात, बराच वेळ हात जोडून उभ्या होतात. पुढं काय मागितलं देवीकडे? सांगायलाच हवं का? होत आम्ही मागितलं तुमचं सुख समाधान. आणखी आणखीन म्हणालो आई जगत जननीला, आमच्या स्वारींचा आता राज्याभिषेक होणार आहे. आमच्या आयुष्यातली ती मोठीच गोष्ट. आमची स्वारी आता स्वराज्याच्या सिंहासनावर बसेल. तो मंगल क्षण आम्ही याची देही याची डोळा बघणार. राजे, आपल्या आबासाहेबांनी या भूमीतील दगड धुंड्यास माणूस पण दिला. ती संतुष्टी मोठी, ती क्रांती मोठी. ही क्रांती अबाधित राहावी, हे परिवर्तनाचं चक्र असंच वेगानं धावत राहावं, आणि हे सगळं आमच्या स्वारींच्या हातून व्हावं. राजे, बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंहासनावर तुम्ही बसणार. आमच्यासाठी तो पृथ्वी मोलाचा क्षण. आमच्या स्वारींना यश मिळो, कीर्ती मिळो, त्यांच्या हातून मोठं कार्य हो. तुमच्या हातून रयतेला सुख मिळो, आणि हा एवढा मोठा सोहळा निर्विघ्नपणे पार पडू दे. एवढं मागितलं आम्ही देवीकडे. राणीसाहेब, तुम्ही एवढं सगळं बोलला असाल तर राज्याभिषेक झाल्यातच जमाय. राज्याभिषेकाच्या वेळी पुरोहित रायगडावर यापेक्षा वेगळं काय बोलणार? मग कशाला करायचा राज्याभिषेक? अहो असं कसं? राणीसाहेब, सहचारिणीच्या सदिच्छा हा सर्वश्रेष्ठ मंत्र असतो, आणि तुम्ही देवीच्या साक्षीनं तो मंत्र म्हणाल. मग फिरायचं माघारी? अहो ही यादी सदरेवर द्या. कविराज. प्रणाम खंडो बल्लाळ. कसा रहा सफर? मुलाखत झाली ना गागा भट्टांची? त्या महान पंडिताचे चरण स्पर्श झाले असतीलच. काय म्हणाले गागा भट्ट? येतो म्हणाले असतीलच का? त्याला सोबतच घेऊन आलात? त्यांना खाली पाचाडला नाही ना थांबवलत? कविराज, हे पत्र. पत्र गागा भट्टांनी दिलंय. गागा भट्टांचं पत्र. येणार नाहीत गागा भट्ट. गागा भट्ट येणार नाहीत म्हणजे? येणार नाहीत म्हणजे येणार नाहीत. परंतु पंत, हे चांगलं नाही घडलं. हो, हे चांगलं नाही झालं. पण सत्य आहे ना? हो, मी खूप मिनत वाऱ्या केला, आग्रह केला, परंतु नाहीच म्हणाले. का नाही म्हणाले असतील? राजांना काय वाटेल? मलाही तोच प्रश्न पडलाय. खर तर माझ्याच हाताला यश नाही. खंडोजी, अरे तू गेलास, शंभू राजांचा निरोपही दिलास, तू तुझं काम केलंस, कशाला वाईट वाटून घेतोस? वाईट तर वाटणारच ना. वाईट तुझं वाटतंय खर तर कलुषा, कारण तुझी सगळी मेहनत वाया गेली. आता गागा भट्ट नाहीत मग राज्याभिषेक होणारच नाही, त्याला धर्म मान्यता मिळणारच नाही. काय बसला आहेस तर बसल्या बसल्या लिहून घे. काय हे, इथं कुणाला काही बोलायची सोय नाही, आणि बोलायला कुणी समोर सापडतही नाही. काय झालंय? काय सांगू थोरल्या बाईसाहेब, आपल्या थोरल्या सूनबाई
हातच्या खूप जड. आम्ही काही समजलो नाही. अहो सगळी कामं जशीच्या तशी. हे करू का ते करू ह्यातच अडकलेल्या. सगळी कामं मुंगीच्या पावलानं चालली आहेत. गडबडून गेले असतील. अहो पण चार हात मदतीला घेऊन कामं उरकावी तर तेही नाही. पण त्यांनी गागा भट्टांच्या राहण्याची तजवीज केलीच असेल नाही. नाही ना. नाही. अहो गागा भट्ट केव्हाही हजर होतील आणि ते काही एकटे यायचे नाही. त्यांच्या सोबत त्यांचे शिष्यगण असतील. पंडित महापंडित असणार. आता आम्हीच पुढे होतो आणि तसंही गागा भट्टांच्या सवयी आम्हाला ठाऊक आहेत. गडावरच्या सरकारकुनांना हाताशी घेऊन आम्ही जय्यत तयारी करतो. इतर कोणावर जबाबदारी सोपवण्यापेक्षा केशव भट्टांच्या शिष्यगणांना सांगा. हो ते बरं होईल. तसंही गागा भट्टांचा त्यांना सहवास लाभला होता. आपण करणं आणि त्यांनी करणं यात अंतर आहे. आपल्याकडून काही उणधुणं राहण्याची शक्यता आहे पण त्यांच्याकडून असं काही होणार नाही. आम्ही निरोप देतो सुनबाईंना. प्रत्यक्ष काशी विश्वेश्वराच्या देवळात नकार घंटा वाजावी. आता हे कसं सहन होणार कविराज सांगा बघू. राजन तर हेच गृहीत धरतायत की गागा भट्ट येणार म्हणून. अहो काल त्यांच्या महालात नवीन जाज मातरताना मी पाहिलंय. आपण हा निरोप राजांना दिला तर. नाही ना ग नाराज होतील दोघ बी. अहो कधी नव्हत दोघ जण संगतीनं देवदर्शनाला गेले ती. तेही खरंच. या आधी त्यांना एवढा निवंतपणा मिळाल्याचं म्या तरी बघितलेला नाही. परंतु आल्यानंतर खबर दिली तर विलंब व्हायचा. अहो होऊ द्या विलंब झाला तर काय नाही होत. आणि रागाला आले तर म्या सांगन काय सांगायचं ते. परंतु राजकारणात खबर योग्य वेळेला दिली तर योग्य उपाययोजना करता येते. अहो कविराज आता गागा भट्टांच्या या निरोपावर काय उपाययोजना योजायची सांगा बघू. त्या पक्षी ती दोघं आल्यावर आपण दोघांनी असं करू. कुठे घेऊन आलात आम्हाला. हे आपल्या जीवच घर. जीव? कोण जीव? अहो जीव तुम्ही ओळखता ना जीवला. ती बघा अशी अशी गोरटेली देखणी मध्यम सणीची टोपदार कायेची. राणीसाहेब अशा कितीतरी मुली असतात गोरटेल्या देखण्या. राजे तुम्ही ओळखता तिला. ती खरंच नाही आठवत आम्हाला. हो अशी कशी नाही आठवत. शृंगारपूरची जीव नाही माहित तुम्हाला. शिरक्यांच्या घरातली. जीव म्हणजे तुम्हीच. जे तुम्ही आम्हाला येसू दिवसांनी हा शब्द ऐकला की हाक ऐकली. येसू येसू खरंच. किती दिवसांनी आम्ही तुम्हाला ही हाक मारली. मंचकार होण्यानंतर तुम्ही आम्हाला राणीसाहेबच म्हणता. मग तुम्ही आहातच राणीसाहेब. आहोत हो पण तरीही येसू म्हणण्यात जी आपुलकी आहे
माया आहे, जिव्हाळा आहे, तो राणी साहेबात नाही. आणि मुळातच तुम्ही आमच्या वाट्याला येता तरी किती. आमचे होता बघता बघता रयतेचे झाला आणि राज्याभिषेकानंतर स्वराज्याचे होऊन जा. खरच मग आमच्या चालण्या बोलण्यावर मर्यादा येते. आपलं माणूस पण लांबून बघायचं, त्याच्याशी आदब ठेवायचं. असं बाहेर कुठे जाता येणार नाही, बसता येणार नाही. आणि म्हणून आमची येसू आम्हाला या घरात घेऊन आली. राजे, आज आपण इथेच थांबायचं. आज्ञा शिरसावंद्य. तुम्हाला आपण एका ताटात एकत्र असा घास घेतलेला आठवत आहे? नाही आठवत ना. मग आज आम्ही तुम्हाला शांतपणे बसवून जेवायला घालणार आहोत, तेही आमच्या हातानं. आम्ही स्वतः भाकरी बनवून तुम्हाला खायला घालणार आहोत. अरे अरे काय करतो, थांब थांब. असू देतो बाबा. सावकाश सावकाश सावकाश. मीठ पाण्याने पाय शेकलेस ना की पाय पोटऱ्याच्या ठणका कमी होतील. जाताना येताना जास्त मजला मारल्या नाही. घोड्यावर बसून बसून अंग आंबून गेलाय. उद्या करंजे निंब पिंपळाच्या निरगुडाच्या गरम पाण्याने आंघोळ केलीस ना की सगळा शिणोटा निघून जाईल. हा मीठ टाकू. हो कशाला हो, रायगडाच्या सुखात अगोदरच मिठाचा खडा पडलाय, आणखी मीठ कशाला टाकताय? या पंत. एवढं पोर लांब जाऊन आलं, पाय सुजले पण फुकटचा तकाटा पडला. हा जर गागा भट्ट आले असते तर या गोष्टीला अर्थ प्राप्त झाला असता. काय खंडोजी, मुद्द्याचं बोला. मुद्दाच राहिला नाही तर बोलायचं तरी काय? पण तरीही राहवत नाही म्हणून विचारतो, का आले नाहीत गागा भट्ट? का नाही आलेत म्हणजे? आणि तुम्ही का विचारताय? शंभूराजांना सांगेन काय ते? त्यांनाही सांगा, मलाही सांगा, मी कोणालाही सांगणार नाही. तुम्हाला काय ऐकायचंय? सत्य ऐकायचंय. जे सांगाल ते गंगेच्या पाण्यासारखं शुद्ध पारदर्शी असावं. पण समोरचा ऐकणाराही त्या भावनेने ऐकणारा असावा ना. पण तरीही सांगतो, तुम्हाला वाटतं तसं काही नाही. ते झालं, पण आता या गागांच्यामुळे आगागा म्हणायची वेळ येणार आहे आपल्या गडावर म्हणून विचारतोय. पण तुम्ही अळमटळम करताय. शंभूराजे सिंहासनावर बसणार, त्यांचा राज्याभिषेक होणार हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. आनंद झाला? मग आले का नाहीत? ते मी माझ्या राजाला सांगेन. बाळाजी पंत, खचून स्वामीनिष्ठा भरली आहे चिरंजीवात. अहो स्वामीनिष्ठा म्हणजे चिटणीसांचं घर. ठीक आहे, मी आपला आपलेपणाने आलो होतो. चांगलं केलं. फक्त एकच लक्षात घ्या पंत, रायगडाच्या आनंदात मिठाचा खडा पडणार नाही याची मी हमी देतो. येसू आओ कशाला एवढं करत बसलात? दमला असाल ना? नाही हो, नाही दमलो आम्ही. उलट आम्हाला खूप उत्साह आला. तुमच्यासाठी काय करू आणि काय नको असं झालंय आम्हाला. hmm.
चौदार झालं जेवण. खरंच आवडलं ना? खूप आवडलं. तशा सुग्रण आहात तुम्ही. खरंच सांगताय ना? नाही म्हणजे आम्ही खूप दिवसांनी चुली समोर बसलो आणि हातरा चटकाही लागला. बघू. नाही ते बघू. आमच्यासाठी करायला गेलात आणि चटका बसला ना तुम्हाला. चटका बसला पण ही लाख मोलाची किंकर मिळाली ना आम्हाला. एवढी साधी फुंकर मिळाली तरी आम्ही वादळ रोखू शकतो त्याची कल्पना आहे आम्हाला. आपला राज्याभिषेक होईल याचा आनंद तर आहेच पण आपल्याकडून रयत सुखी व्हावी ही आमची अपेक्षा. एखाद्या गावात पहाटेच्या वेळी जात्यावर तुमच्या नावाची ओवी एक कोणी गर्त्या बाईनं गावी हीच आमची कमाई. दिवस मावळताना गाडीचा गाडीवान आपल्या बैलाचं मन रिजवताना तुमचं गाणं गाईल तेच आमचं धन. माझे एखाद्या गावात भांडण चालू असताना एखाद्या बापानं म्हणावं चला आता राजांच्या मोर आणि भांडण मिटावं तोच आमचा आनंद. राजा आपल्या पाठीशी आहे हे ऐकण्यातच चूक मिळेल आम्हाला. राजे आता आपण आम्हाला वेळ दिला नाही तरी आमची तक्रार नसेल. येसू हरभऱ्याची आम धरणं अवघड, तसंच कुरड्याला आलेल्या पिकाचा दरवळ आणि तुमच्या स्वभावाचा गोडवा धरणं सुद्धा अवघड. बर आमचा गनिमी कावा सुद्धा हात टेकतो याच्या समोर. येसू तुमची अशीच भक्कम साथ असेल तर उधाणलेल्या तुफानातूनही दिवा न विजता नेऊ शकतो आम्ही. आमचं फक्त एकच स्वप्न आपला राज्याभिषेक बघण्याच आणि राजे आम्ही त्या दिवशी स्वतःला बजावणार आहोत. आमचा एक हक्काचं माणूस होत जे आम्हाला खूप प्रिय होत पण त्याची गरज आमच्यापेक्षा सह्याद्रीला जास्त होती. सह्याद्रीनं आमच्याकडे त्यांना मागितलं आम्ही दिलं देणार आहोत. आम्हास ठावे आहे म्हणूनच आम्ही ठरवलंय. आम्ही आपली प्रजा म्हणून राहणार आहोत.